मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. 10% पाणी कपात रद्द. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्ला बोल. सर्व पक्षांना संपून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का? कदम यांचा सवाल. विधानभवनाच्या लॉबीत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की. मुख्यमंत्री शिंदेनी धक्काबुक्कीवर बोलणं टाळलं. धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. सभागृहच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवा दादा भुसेंचं प्रत्युत्तर. राज्य सरकारनं जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान. डॉक्टर जयश्री पाटलांकडून याचिका. हायकोर्टात लवकरच सुनावणी. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचे शिष्य. फडणवीस एका हातानं देतात आणि दुसऱ्या हातानं काढून घेतात. मनोज जरांगेंचा पुन्हा हल्ला बोल. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी. मात्र ही घोषणा नाही, विनंती आहे. सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.